विज्ञानातलं जे हे काय नवीन नवीन जे काय ज्ञान तुम्ही शिकता ते इतकं इट्स ऑलमोस्ट माइंड ब्लोईंग. म्हणजे सर तुम्ही सापेक्षतावाद जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकता कम्प्लिटली ब्लोज युअर माइंड की. आणि अशा प्रकारचं आपण एक एक मनुष्य विचार करून आपण अशा रीतीने निसर्ग समजावून घेऊ शकतो ही गोष्टच खूप फॅसिनेटिंग आहे. त्या आधारित तुम्ही अंधश्रद्धा म्हणजे काय याचं पण तुम्ही नीट आकलन घडवून आणू शकता की श्रद्धा म्हणजे आता कदाचित मला माझ्या आईचा फोटो ठेवून बरं वाटत असेल किंवा मला कुराण माझ्या खिशात ठेवल्यामुळे किंवा डार्विनचा पेपर बरोबर ठेवल्यामुळे मला बरं वाटत असेल तर कुणी त्या कुठल्या गोष्टीपासून आत्मिक स्फूर्ती घ्यावी हे सांगायला का कुणी जाऊ नये. म्हणजे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु जर मी असं ठरवलं की माझ्या मुलीला हे झालेलं आहे किंवा मुलाला माझ्या मलेरिया झालेला मला दिसतंय पण मी माझ्या आईचा फोटो त्याच्या जवळ ठेवून त्याला बरं वाटेल असं जर मी म्हटलं तर ती अंधश्रद्धा ठरते. म्हणजे जेव्हा पुरेसा पुरावा उपलब्ध असूनही त्याच्या विरुद्ध तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध तसं असूनही तुम्ही त्या विश्वास ठेवायला तुम्ही त्यामुळे आईच्या फोटोने मलेरिया बरा होत नाही हे तुम्हाला स्वाभाविक आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे क्रिकेट आवडते कसं ठीक आहे पण आता क्रिकेटमध्ये तुम्ही जलदगती गोलंदाज होणार का फलंदाज होणार का तुम्ही स्पिन बॉलिंग करणार हे तुम्हाला ऍक्च्युली माहिती नसतं. ऍक्च्युली प्रत्यक्षात तुमच्यामध्ये कोणती क्षमता आहे तर तुम्हाला काय आवडतं ही गोष्ट एक आहे आणि तुमची क्षमता काय आहे आणि तुम्ही कुठे तुम्ही खऱ्या अर्थाने योगदान घेऊ शकता याचा तुम्ही सतत पडताळा घेतला पाहिजे. आणि तुम्हाला कदाचित लक्षात येईल की बाबा नाही क्रिकेट हे काही माझ्यासाठी नाही आहे मला कदाचित हॉकीमध्ये रस आहे किंवा मला हॉकीमध्ये सुद्धा रस नसेल मला आर्किटेक्चरमध्ये रस आहे. तर तुम्ही जर अगदी असं 100% ठरवलं की मी क्रिकेट नाही तर काहीच नाही असं जर अशा प्रकारची जर भूमिका मी बघितलेली आहे म्हणजे बऱ्याच वेळा अशी तरुण विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची एक पॅशन असते म्हणजे इट्स ऍक्च्युली गुड इन अ वे दे आर डिटर्मिन्ड बट यू शुड नॉट बी फुलिश अबाउट इट ऑल्सो.